सतत खंडित होणारा वीज पुरवठा आणि नागरिकांना अवाजवी वीज बिल या संदर्भात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सोबत एक बैठक आयोजित केली होती. उल्हासनगर अंबरनाथ आदी परिसरामध्ये सतत वीज पुरवठा खंडित होतो, त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. तसेच लॉकडाऊनच्या काळामध्ये महावितरण कंपनीनं नागरिकांना अवाजवी वाढीव वीज बिल दिली आहेत, त्यामुळे नागरिकांचा संताप वाढला. या संदर्भात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. महावितरणच्या वतीनं विविध भागांमध्ये शिबिरं घेऊन अवाजवी वीज बिल कमी करावीत आणि नागरिकांचे सर्व प्रश्न ताबडतोब सोडवण्यात यावे असे आदेश खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. या बैठकीमध्ये आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, माजी विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, नगरसेवक अरुण आशान, शेखर यादव महावितरणचे अधीक्षक सिद्धार्थ तावडे, अभियंता सावंत राठोड आदी उपस्थित होते. की विजेचे लपंडाव सुरू आहे आणि बिल मात्र भरमसाठ जनतेला येत आहेत आणि जनता बिलापासून फार हैराण आहे आणि तो एक इश्यू फार मोठा गंभीर होत चाललेला आहे. त्याच्यावरही खासदार साहेब यांनी अधिकाऱ्यांना आदेशित केलेलं आहे की तुम्ही आपापल्या विभागावाहेर शिबिर घ्या, लोकांच्या बिलांची चेकिंग करा आणि त्या बिला जर जास्त आले असतील तर त्यांचे कमी करून द्या, अशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत. आणि येत्या शिबिर ते लवकरात लवकर घेतील, ज्यांचे जास्त बिल आले आहेत असं वाटत असेल अशांनी त्या लोकांशी अधिकाऱ्यांशी एमएसईबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, त्यांचं बिल नक्कीच कमी होईल असं मला वाटतं. वृत्तसंकलन विभाग, सी 24 तास, उल्हासनगर.